शनिवारी सकाळी औरंगाबाद नाशिक महामार्गावरील मिटमिटा येथे टेम्पो आणि दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला होता. या अपघातातील तीन जखमींपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. औरंगाबाद येथे विटाखाली करून MH 21 D 9092 या क्रमांकाचा टेम्पो दौलताबादच्या दिशेने जात असताना औरंगाबाद नाशिक महामार्गावरील मिटमिटा येथे MH 20 ED 1808 आणि MH 20 AP 1440 या दोन दुचाकी आणि टेम्पोचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात शरद नाना आहेर, सुभाष अण्णा वाघ, सचिन बाबासाहेब आहेर असे तिघे जण गंभीर जखमी होते. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सचिन आहेर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.